मित्रांनो नमस्कार केंद्रप्रमुखाची पन्नास टक्के पदे व पदोन्नतीने व पन्नास टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबतचा हा शासन निर्णय आपल्यासमोर आहे या परीक्षेसंदर्भामध्ये ज्या प्रकारचं प्रश्नांचं स्वरूप असणार आहे प्रश्नपत्रिकेची जी काही विविध प्रकारच्या अभियोग्यता चाचण्या आणि काठिण्य पातळी याला अनुसरून तयार केलेल्या हा अभ्यासक्रम आपल्यासमोर या निर्णयाच्या संदर्भामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे बुद्धिमत्ता व अभियोग्यता शंभर गुणांची असणार आहे शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवे विचारप्रवाह दहा गुणांसाठी असेल या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे कार्य याबद्दलही आपल्याला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रात्यक्षिकसुद्धा आपल्याला करून घ्यावा लागेल अभ्यासक्रम मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती यावर सुद्धा प्रश्न विचारले जातील माहितीचे विश्लेषण मूल्यमापन यावर आधारित सुद्धा प्रश्न आपल्यासमोर राखणार आहे विषय आणि या आशय ज्ञानाने सामान्याने इंग्रजी विषयाचे आशय ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो यासाठी असणारी जी काही शैक्षणिक व्यावसायिक कार्यहता आहे याचासुद्धा उल्लेख यामध्ये केलेला आहे हा शासन निर्णय डाउनलोड करून या संदर्भामध्ये अधिक माहिती तुम्ही जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे या परीक्षेसंदर्भातले अपडेट याही पुढे या या चॅनलवर चालू असतील जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा पुनशचे आपले आभार धन्यवाद